फायनली मंडळी वांडा विजन सिरीज संपली. आमच्यासारख्या फॅन्सच्या ह्या सिरीजकडून भरपूर अपेक्षा होत्या. कोण्या नव्या सुपेरियरचा कॅमियो दिसतोय का, की कोण नवीन विलन येतोय, असे बरेच थेरीज आपण गेले महिनाभर ऐकत होतो. आणि जेव्हा सिरीजचा फिनालेचा एपिसोड आला तर बऱ्याच लोकांच्या अपेक्षांचा भंग झाला. पण खरंच या सिरीजने आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत का? चला तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहूया. नक्की वांडा विजन सिरीजमध्ये होतं तरी काय? आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी. 15 जानेवारी 2021 डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेली मार्वेलची ऑफिशियल वांडा विजन सिरीज. आज आपण सिरीजचा रिव्ह्यू करत असल्यामुळे या व्हिडिओमध्ये भरपूर स्पॉयलर्स असू शकतात. त्यामुळे जर तुम्ही सिरीज पाहिली नसेल तर डिझनी प्लस हॉटस्टारवर सिरीज कम्प्लीट करून हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. आणि सबस्क्रिप्शनसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन सबस्क्रिप्शन घ्या. या सिरीजचे डायरेक्टर मॅट शॅकमॅन आहेत. तर 9 एपिसोड असणाऱ्या ह्या सिरीजला प्रत्येक एपिसोडला वेगवेगळे रायटर्स आहेत. तर ह्या सिरीजची टाईमलाईन सुरू होते अव्हेंजर्स एंड गेम मूवीच्या नंतर. मुळात सिरीजचा प्रत्येक एपिसोड जसा जसा रिलीज होत होता तसा तसा सिरीजचा नेक्स्ट एपिसोड कधी येतोय ह्याची सगळे वाट बघत असायचे. आणि पूर्ण वीक झालेला एपिसोड आणि येणाऱ्या एपिसोडमध्ये कोण नवा कॅरेक्टर येईल ह्याच चर्चा युट्यूबवर पाहायला अजूनच मजा येत होती. आणि फायनली सगळे आतुरतेने मेन विलनला पाहण्यासाठी बसले असताना मार्वेलने सिरीजचा एंडला कोणालाच न दाखवता नेहमीप्रमाणे हॅपी एंडिंग करून सिरीज संपवली. आणि बऱ्याच फॅन लोकांनी MCU नावाने तक्रार करायला सुरुवात केली की मार्वेलने असं का केलं. तर आज आपण हेच बघणार आहोत. एखाद्या व्यक्तीला गमावण्याचं दुःख होणं हेच त्याच्यावर असलेलं आपल्या प्रेमाचं एक प्रतीक आहे. काय कमाल डायलॉग होता हा. जसं आपण सिरीजमध्ये पाहिलं, लहान वंडा सोकोवियामध्ये तिच्या फॅमिलीसोबत राहत असते. जशी नॉर्मल फॅमिली असते तशीच तिची फॅमिली असते. पण सोकोवियामध्ये सुरू असलेल्या वॉरमध्ये तिचे आई वडील मरतात. पुढचं सगळं आयुष्य ती तिच्या भावासोबत काढते. दोघे भावंड नंतर हायड्रा आणि नंतर अव्हेंजर्सच्या टीम मध्ये सामील होतात. पुढे अल्ट्रॉनच्या फाईट मध्ये वांडाचा भाऊ पिएत्रो मरतो आणि वांडा पुन्हा एकटी पडते. इथे ती अव्हेंजर्सच्या हेडक्वार्टर्स मध्ये जरी राहत होती तरी ती एकटी असते. तिच्या आजूबाजूला जरी लोक होते पण तिला समजणार त्यात कोणी नव्हतं. आपल्या प्रत्येकाला फॅमिलीची किंवा समजून घेणाऱ्या माणसाची गरज असते आणि ह्याच तिच्या फेज मध्ये तिच्या जवळ कोणीच नसतं. आणि इथे येतो आपला विजन भाऊ. विजन स्वतः एक रोबोट असल्यामुळे तो सुद्धा जास्त कोणाशी बोलत नसतो. त्यामुळे एखाद्या विषयाची असलेली अटॅचमेंट आणि ती व्यक्ती नसताना होणार दुःख हे त्याला माहीत नव्हतं. त्यामुळे तो सुद्धा वांडा सोबत जास्त टाइम स्पेंड करायला लागतो. आणि इथेच वांडा तिचा आधीचं सगळं लाईफ विसरून विजन सोबत राहायला लागते. विजन सोबत घालवलेला प्रत्येक मुवमेंट ती एन्जॉय करायला लागते. घडलेल्या सगळ्या वाईट गोष्टी ती ऍक्सेप्ट करून पुढे आयुष्य जगायला लागते. पण पुढे आपण पाहिलं इन्फिनिटी वॉरच्या एंडला थॅनोस विजनच्या डोक्यातून माइंडस्टोन काढून टाकतो तेव्हा विजन मरतो. हा तेव्हा वांडा सुद्धा स्नॅपमुळे डस्ट बनते. पण एंड गेमला जेव्हा ती परत येते तेव्हा तिथे विजन नसतो. त्यामुळे वांडा पुन्हा एकदा एकटी पडते. अशातच तिला जेव्हा समजतं की स्पॉट नावाच्या एजन्सीकडे विजनची बॉडी आहे तेव्हा ती तिकडे जाऊन त्याची बॉडी बघते. तेव्हा ते दृश्य बघून तिला खूपच वाईट वाटतं. आणि हेच तिच्या आत साठलेलं दुःख तिच्या पॉवर्स मधून बाहेर येतं आणि नकळत ती एक नवीन रियालिटी बनवते ज्यात ती स्वतःचा विजन क्रिएट करते. वांडाने ह्या सर्व गोष्टी तिच्या नकळत केल्या ज्या तिला पाहिजे होत्या. वांडाला बस तिची एक लाईफ पाहिजे होती ज्यात तिची सुद्धा एक फॅमिली असेल. अशी फॅमिली जी तिला भरपूर प्रेम दे, इज्जत दे. त्यांचं प्रेम तिला हवं होतं आणि अशीच लाईफ तर प्रत्येकाला हवी असते. आपण नेहमी खुश राहावं, आपल्यावर प्रेम करणारी माणसं आपल्या आजूबाजूला असावी ह्यात काही गैर नाही आहे. पण ही गोष्ट ह्या ठिकाणी म्हणजेच वांडाच्या बाबतीत ठीक ठरत नाही. ती तिच्या रियालिटीमध्ये खुश तर आहे पण सोबतच ती हे विसरून गेलेली आहे की तिच्या न्यू रियालिटीमुळे वेस्ट व्ह्यू टाउन मधला प्रत्येक व्यक्ती हा तिच्या कंट्रोलमध्ये आहे आणि ते त्यांच्याच बॉडीमध्ये अडकून बसलेले आहेत. कारण वांडा सगळं त्यांना कंट्रोल करायला लागलेली आहे. You let us sleep. We have your nightmares. We feel your pain. Your grief is poisoning us. No, stop. Please, let us go. तिच्या आनंदी जीवनामुळे कितीतरी लोकांना दुःख देत होती हे ती विसरून गेली होती. पूर्ण सिरीज आपल्याला दाखवते की वांडा तिच्या फॅमिलीला प्रोटेक्ट करण्यासाठी कोणत्या पण सीमेला पार करू शकते आणि ह्यासाठी
ती विलन जरी झाली तरी तिला काही हरकत नाही. फॅमिलीचा जेव्हा पण विषय येतो तेव्हा प्रत्येक माणूस हळवा होतोच, जसं आपण एपिसोडला पाहिलंच. He's gonna burn Westview to the ground just to get what he wants. Don't let him make you the villain. Maybe I already am. पण फॅमिलीचा विचार करताना आपण कोणत्या एका माणसाच्या मतांवर डिपेंड नाही राहू शकत. सगळ्यांचं एकमत असणंच त्या फॅमिलीला आनंदी ठेवतो. पण ह्याच फॅमिलीमध्ये सगळ्याच व्यक्ती आपल्याला आयुष्यभर पूर्णार्थ नाहीयेत. कधी ना कधी त्यांना जायचंच आहे आणि ती व्यक्ती जाताना आपल्यासोबत ठेवून जाते तिच्या आठवणी. आठवणीच नेहमी आपल्यासोबत असतात आणि राहतात. वांडा याआधी आणि अव्हेंजर्सला जॉईन झाल्यावर विजन सोबत असताना ज्या काही तिच्या जुन्या आठवणी होत्या त्यांचा यूज करून ती न्यू रियालिटीमध्ये विजन सोबत राहत होती. पण ह्या सर्वांचा त्रास तिथे राहणाऱ्या लोकांना होत होता. पण ह्या शेवटी वांडा सोबत काय झालं, ती परत होती तिथे झाली एकटी. वांडा पुन्हा एकदा एकटी पडली. जिथे तिने नकळत न्यू लाईफ सुरू केली होती आता ती पुन्हा एकटीच झाली होती. वांडाला फक्त एक लाईफ पाहिजे होती ज्यात ती आनंदी असेल तिच्या फॅमिली सोबत. पण ते जरा चुकीच्या पद्धतीने झालं. तर वांडा विजन सिरीज ही अशा मुलीची गोष्ट होती की जिला कधीच आनंदी जीवन भेटलं नाही आणि जेव्हा भेटायला सुरुवात झाली तेव्हा ते तिच्यापासून वेगळं झालेलं आहे. आणि हेच फॅमिली बद्दलचं दुःख तिने तिच्या पॉवर्सचा यूज करून नवीन जग बनवण्यात यूज केलं. वांडा विजन सिरीज कडून आपण ह्याआधी ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या जरी पूर्ण झाल्या नसल्या तरी वांडा ह्या कॅरेक्टर बद्दलची ही एक स्टोरी आहे. आणि मी जसं आतापर्यंत सांगितलं त्या प्रस्पेक्टिव्हने जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच तुम्हाला ही स्वतःची गोष्ट असल्याचा फील येईल. तर हा छोटासा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला या सिरीजबद्दल आणखी काही माहिती असेल और काही क्वेश्चन असतील तर कमेंट करून किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामला विचारू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. बाकी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.